नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता वेक्टरमधील आपला पुढचा पार्ट चालला, लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यापूर्वी आपण वेक्टरचे भरपूर व्हिडिओ तयार केलेत की ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम की जे बोर्डला येऊ शकतात असे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. जर ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की बघा. आता या लेक्चरला आपण असे टिपिकल प्रॉब्लेम घेणार आहे की जे बोर्डला येऊ शकतात 3 किंवा 2 मार्कसाठी. ठीक आहे, जे बऱ्यापैकी पेपरचं ॲनालिसिस जर केलं, जे काय आत्ता वर्षभर झालेले 1-2 ते 3 पेपर झालेत, ठीक आहे, त्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर हे प्रॉब्लेम मेनली त्याच्यामध्ये होते. मग ते प्रॉब्लेम्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. आता बघा, इफ सी बार इक्वल्स टू 3a⁻²b⁻ हे दिलेलं आहे आणि प्रूव दॅट सांगितलं की बॉक्स प्रोडक्ट ऑफ a⁻b⁻ c⁻ इक्वल्स टू 0 आला पाहिजे. ठीक आहे, आणि हे खूप महत्त्वाचं गणित आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षीसुद्धा लक्षात घ्या, हे एक्झाम्पल कॉलेजच्या पेपरमध्ये होतंच आणि बोर्डला हे 2 वेळा आलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये परफेक्ट करायचं आपल्याला. आता बघा, ए बार बी बार सी बार हा बॉक्स प्रोडक्ट म्हणजेच थोडक्यात काय असतं सांगा. तर तुम्ही शिकलेला आहात व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपॅपिड किंवा टेट्राहेड्रॉन, जो काय आपला व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की या बॉक्स प्रोडक्टला आपण असं पण लिहू शकतो की ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. बरोबर आहे, म्हणजे आपण थोडक्यात काय करणार आहे, तर प्रूव दॅटसाठी आपण एल एच एस घेणार. ठीक आहे, एल एच एसमध्ये काय, तर हा बॉक्स प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आपण काय घेणार आहे, एल एच एस. मग ह्या बॉक्स प्रोडक्टला आपण रिप्लेस करणार ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारने. ठीक आहे, आणि जिथं सी बार आहे त्या सी बारला रिप्लेस करायचं कशानं, तर 3a⁻²b⁻. म्हणजे बघा, ए बार डॉट मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो आणि इथं काय लिहितो बघा, बी बार क्रॉस सी बार म्हणजे 3a⁻²b⁻. मग बघा, ए बार डॉट आता बी बार क्रॉस म्हणजे बी बारनं मल्टिप्लाय करायचं आतमध्ये, तेही क्रॉस प्रोडक्टप्रमाणे. मग लक्षात ठेवायचं, क्रॉस प्रोडक्टमध्ये किंवा वेक्टरमध्ये मल्टिप्लिकेशन करताना पोझिशन खूप महत्त्वाची असते. ठीक आहे, मग बी बार पहिल्यांदा असेल तर पहिल्यांदा बी बारच लिहायचा. मग आपण काय करणार बघा, इथं तर बी बार क्रॉस 3a⁻²b⁻ काय सांगा येणार, इथं 2b⁻. ठीक आहे, आता 3 असेल 2 असेल हे स्केलर आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ते तुम्ही इथं लिहिले काय किंवा बाहेर लिहिले काय ते एकच असणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की सेल्फ क्रॉस प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्टमध्ये सेल्फ क्रॉस प्रोडक्ट 0 असतो. म्हणजे काय, तर ए बार क्रॉस ए बार असेल किंवा बी बार क्रॉस बी बार असेल किंवा सी बार क्रॉस सी बार असेल, ह्या सगळ्यांचा आन्सर किती येतं सांगा, 0. याला आपण काय म्हणतो, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट म्हणतो, ज्याचं आन्सर किती असतं, 0 असतं. मग आता बघा, बी बार क्रॉस बी बार म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. मग राहिलं काय शिल्लक बघा, इथं तर ए बार डॉट हे 3 मी बाहेर घेतो. ठीक आहे, बी बार क्रॉस ए बार. आता बाहेर जर ए बार असेल आणि बॉक्स प्रोडक्टमध्ये पण तोच वेक्टर असेल, तर लक्षात ठेवायचं की इथं आपण एकतर लिहित असताना हा जो काय फॉर्मॅट आहे तो आपल्याला कशाप्रमाणे मिळाला आहे, तर तो याच्याप्रमाणे मिळाला आहे की ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, त्या सी बारच्या ठिकाणी फक्त ए बार आहे. म्हणजे मी याचा कन्वर्जन याच्यात करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे मी काय करू शकतो सांगा, ए बार बी बार आणि ए बार ह्या तिघांचा 3 वेक्टरचा मिळून आपण बॉक्स प्रोडक्ट तयार करू शकतो. आणि त्या बॉक्स प्रोडक्टमध्ये जर सेम वेक्टर असतील, ठीक आहे, तर याचा आन्सर डायरेक्ट काय येणार सांगा, 0 येणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय येणार आहे, तर 3 × 0 इक्वल्स टू आन्सर काय आलं, इथं 0 आलं. आणि इक्वल्स टू तुम्ही काय लिहू शकता, RHS लिहू शकता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. 2 किंवा 3 मार्कला विचारला जाऊ शकतो, 3 मार्कला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आता हा प्रश्न लक्षात आला असेल तुमचा, हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आता हा दुसरा प्रश्न बघा, काय दिला आहे त्यांनी, प्रूव दॅट 2 × a⁻²b⁻ क्रॉस 2 × a⁻+b⁻ हे क्रॉस आहे, लक्षात घ्या, क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि आपल्याला प्रूव करायचं 8 × a⁻²b⁻. मग आपण याच्यातली पण एल एच एसच घेणार आहे आणि सोडवणार आहे. मग बघा, एल एच एस जर आपण घेतलं तर एल एच एसमध्ये काय होणार बघा, 2 × 2 ह्या दोघांचं तर मल्टिप्लिकेशनच होणार, कारण ते स्केलर आहेत ना. मग दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. 2 × 2 काय होणार आहे, 4. मग ब्रॅकेटमध्ये राहिलं काय, a⁻²b⁻ क्रॉस a⁻+b⁻. क्लिअर, आता क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे म्हणजे काय करायचं, तर ए बारनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, बी बारनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करत असताना विथ क्रॉस प्रोडक्ट मल्टिप्लाय करायचं. मग आता इथं कसं येणार बघा, तर 4 ब्रॅकेट बघा, हा 4 मी बाहेरच ठेवतो आणि असं लिहितो, ए बार क्रॉस ए बार प्लस बी बार. म्हणजे काय केलं बघा, ए बार जे बाहेर होतं, ठीक आहे, त्याने काय केलं, क्रॉस प्रोडक्ट केलं ह्या पूर्ण ब्रॅकेटला, मधी साईन कोणतं आहे, मायनस. म्हणजे मी इथं लिहिणार मायनस बी बार पुन्हा ब्रॅकेट आणि ए बार प्लस बी बार.
लक्षात आलं ठीक आहे मग आता इथं बघा समजून घ्या 4 इन ब्रॅकेट आता a बार क्रॉस a बार करणार तुम्ही a बार क्रॉस b बार करणार तुम्ही इथं मग बघा a बार क्रॉस a बार मध्ये साइन आहे प्लस पुन्हा a बार क्रॉस b बार ठीक आहे म्हणजे a बार ने काय केलं मल्टीप्लाय केलं आतल्या दोन्ही वेक्टरला विथ क्रॉस प्रॉडक्ट मध्ये साइन कोणतं आहे माइनस म्हणजे माइनस b बार ने तुम्ही आता आत मध्ये काय करणार आहे मल्टीप्लाय करणार आहे पण आता राहिलं काय सांगा आपल्या इथं तर क्रॉस प्रॉडक्ट त्याचं राहिले लक्षात घ्या ठीक आहे ते लिहिणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या म्हणजे असं येणार आहे b बार क्रॉस आणि पुन्हा काय सांगा a बार प्लस b बार आहे ठीक आहे मग आता इथं काय येणार बघा तर मध्ये साइन माइनस आहे ना मग विथ माइनस b बार ने काय करायचं मल्टीप्लाय करायचं आत मध्ये मग माइनस साइन मल्टीप्लाय करत असताना साइन बदलणार आहे काय होणार बघा इथं माइनस b बार क्रॉस a बार आणि माइनस आणि हे प्लस म्हणजे इथं येणार आहे माइनस b बार क्रॉस b बार ब्रॅकेट कंप्लीट मग तुम्हाला मी या एग्जांपल मध्ये सांगितलेलं की सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो सांगा 0 असतो म्हणजे b बार क्रॉस b बार ची व्हॅल्यू किती असते 0 असते मग त्या पद्धतीने a बार क्रॉस a बार ची व्हॅल्यू किती असते 0 असते मग ह्याची व्हॅल्यू 0 येणार आहे याची व्हॅल्यू 0 येणार आहे राहिलं काय मग 4 इन ब्रॅकेट a बार क्रॉस b बार ठीक आहे माइनस b बार क्रॉस a बार क्लियर ठीक आहे म्हणजे इक्वल्स टू 4 बघा a बार क्रॉस b बार तसंच ठेवणार मी पण वेक्टर मध्ये काय होतं क्रॉस प्रॉडक्ट मध्ये पोझिशन का महत्त्वाची असते कारण जर तुम्ही आता इथं सुरुवातीला b बार आहे नंतर a बार आहे जर तुम्ही पोझिशन रिव्हर्स केली तर इथलं साइन बदलतं लक्षात घ्या म्हणजे इथं b बार क्रॉस a बार आहे ना जर मला a बार क्रॉस b बार लिहायचा असेल त्या जागेवरती तर माइनस तर मी काय करणार आहे प्लस करणार ही प्रॉपर्टी आहे क्रॉस प्रोडक्टची म्हणजे इथं काय येणार बघा तर इथं येणार आहे मी इथं ब्रॅकेट देतो प्लस लिहितो आणि पुन्हा a बार क्रॉस b बार ते प्लस कुठून आले तर हे आपण काय केलं रिव्हर्स केलं लक्षात घ्या आता बघा a बार क्रॉस b बार दोघांची ऍडिशन झाली तर 2 इनटू a बार क्रॉस b बार येणार आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर 4 इनटू 2 आणि ब्रॅकेट मध्ये a बार क्रॉस b बार येणार इक्वल्स टू 4 2 चा 8 ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा इथं a बार क्रॉस b बार येणार आहे ठीक आहे आणि इक्वल्स टू तुम्ही इथं काय लिहू शकता RHS लिहू शकता म्हणजे दोन एग्जांपल लक्षात आलेत पूर्णपणे ठीक आहे मग एक काम करा ही दोन एग्जांपल व्यवस्थित लिहून घ्या यानंतर आपण याच्यानंतरची तिसरी म्हणजे तिसरे एग्जांपल घेऊयात आता पुढचे एग्जांपल बघा काय खूप महत्त्वाचं एग्जांपल आहे काय दिले बघा फाइंड a बार इफ a बार क्रॉस i कॅप प्लस 2 a बार मायनस 5 j कॅप इक्वल्स टू 0 आणि 0 बार दिले लक्षात घ्या इथं a बार फाइंड करायचे ना तुम्हाला म्हणजे a बार आपल्याला इथं काहीतरी घ्यावा लागणार आहे ठीक आहे मग आता a बार आपण काय घेणार घेताना तर समजून घ्या जरा वेगळं गणित आहे महत्त्वाचं गणित आहे लिहून ठेवायचं व्यवस्थित लेट a बार इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप हा असाच वेक्टर असणार आहे a बार म्हणजे मग आपल्याला a बार फाइंड करायचं आहे म्हणजे काय फाइंड करायचं आहे तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात मग त्या कशा फाइंड करायच्या तर समजून घ्या ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी a बार आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही एक्स आय कॅप वाय जे कॅप झेड के कॅप पुट करणार मग बघा आता आपण पुट करूयात की a बार क्रॉस i कॅप प्लस 2 a बार मायनस 5 j कॅप इक्वल्स टू 0 ठीक आहे ते इक्वल्स टू 0 असणारच आहे मग आता a बारची व्हॅल्यू इथली पुट करायच्यामध्ये काय येणार सांगा एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप क्रॉस झेड के कॅप झाल्यानंतर काय सांगा क्रॉस i कॅप प्लस 2 आणि 2 इंटू काय सांगा a बार म्हणजे थोडक्यात एक्स वाय झेडला आपण 2 ने मल्टीप्लाय करतोय मग मी डायरेक्टच लिहितो 2 एक्स आय कॅप प्लस 2 वाय जे कॅप प्लस 2 झेड के कॅप लक्षात घ्या 2 झेड के कॅप मायनस 5 जे कॅप इक्वल्स टू 0 हे असं येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला हा रूल माहिती पाहिजे 11th मधला आय कॅप जे कॅप के कॅप ठीक आहे बघा आय कॅप क्रॉस जे कॅप ह्या दोघांच्यात क्रॉस प्रोडक्ट जर आपण केला आय कॅप क्रॉस जे कॅप तर तुम्हाला ॲन्सर मिळतं प्लस के कॅप त्यानंतर जे कॅप क्रॉस के कॅप केलं तर ॲन्सर मिळतं आय कॅप ठीक आहे म्हणजे तुम्ही या डायरेक्शननं गेला क्लॉकवाईज तर तुम्हाला काय मिळतं पॉझिटिव्ह ॲन्सर्स मिळतात लक्षात घ्या म्हणजे काय तर आय कॅप क्रॉस जे कॅप काय मिळणार तुम्हाला के कॅप मिळणार आहे ठीक आहे पण ते जर तुम्ही उलट्या डायरेक्शननं गेला तर म्हणजे काय के कॅप क्रॉस जे कॅप गेला तुम्ही बघा के कॅप क्रॉस जे कॅप गेला तर तुम्हाला काय मिळतं मायनस आय कॅप मिळतं म्हणजे डायरेक्शन खूप महत्त्वाचे आहे आणि हा रूल पण खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे याच्यामध्ये मग आता कुठं वापरायचा येतो तो समजून घ्या की ज्या वेळेस आपण ह्या आय कॅपनं आतमध्ये मल्टीप्लाय करणार
ठीक आहे. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे, मग बघा आय कॅप ने तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहे, क्रॉस प्रोडक्ट करणार कशाबरोबर, याच्या बरोबर, जे बार बरोबर आणि के बार बरोबर. मग ते करूयात आपण. काय होणार बघा इथं, एक्स इंटू आय कॅप क्रॉस आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप क्रॉस आय कॅप प्लस झेड इंटू के कॅप क्रॉस आय कॅप. पोझिशन महत्त्वाची आहे लक्षात घ्या. इथं पहिल्यांदा के कॅप असेल तर इकडे के कॅपच लिहायचं, तुम्ही उलटं केलं तर तिथं आन्सर बदलणार आहे, त्यामुळे पोझिशन महत्त्वाची आहे. त्यानंतर प्लस टू एक्स आय कॅप प्लस टू वाय जे कॅप प्लस टू झेड के कॅप तसंच राहणार आहे, आणि मायनस फाईव्ह जे कॅप पण तसंच राहणार आहे, इक्वल्स टू झिरो. आता नीट समजून घ्या. बघा मी काय म्हटलं की सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा नेहमी किती काय असतो, झिरो असतो. मग आय कॅप क्रॉस आय कॅप झिरो येणार आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, झिरो प्लस. आता नीट बघायचं, जे कॅप क्रॉस आय कॅप. आता जे कॅप क्रॉस आय कॅप म्हणजे कसं बघा, तर ती ही डायरेक्शन झाली ना जे कॅप क्रॉस आय कॅप. मग मला सांगा, जे कॅप क्रॉस आय कॅप जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर आन्सर काय येणार आहे, मायनस के कॅप येणार आहे. बघा बरं, जे कॅप क्रॉस आय कॅप असा असेल तर काय आन्सर येणार आहे, मायनस के कॅप येणार. म्हणजे मी इथं काय लिहिणार सांगा, तर हे प्लस न लिहिता मी असं लिहितो, मायनस वाय के कॅप लिहिणार, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट लक्षात घ्यायचा. त्यानंतर जे के कॅप क्रॉस आय कॅप, आता के कॅप क्रॉस आय कॅप म्हणजे काय, तर ते असं येणार आहे, के कॅप क्रॉस आय कॅप. मग बघा, के कॅप क्रॉस आय कॅप जर केलं आपण तर हे क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतं आहे, म्हणजे त्याचा आन्सर प्लस जे कॅप येणार, लक्षात घ्या, प्लस जे कॅप. म्हणजे इथं काय येणार बघा, तर प्लस झेड जे कॅप येणार आहे, लक्षात आलंय, ठीक आहे. त्यानंतर पुढं हे आहे तसंच लिहून घेणार, याच्यात काय बदल आहे का, नाही. मग इथं आपण असं लिहूयात, प्लस टू एक्स आय कॅप, ठीक आहे, प्लस टू वाय जे कॅप प्लस टू झेड के कॅप मायनस फाईव्ह जे कॅप इक्वल्स टू झिरो. आता आय कॅपचे कोएफिशिएंट एकत्र काढा. बघा आय कॅप कुठं कुठं आहे, तर इथं एक आय कॅप आहे, बाकी कुठं आय कॅप आहे का, नाही आहे. म्हणजे मी सुरुवातीला लिहितो टू एक्स आय कॅप. त्यानंतर जे कॅप कुठे बघा, तर जे कॅप या ठिकाणी एक आहे, जे कॅप या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे, म्हणजे ते असं येणार आहे, प्लस झेड प्लस टू वाय मायनस फाईव्ह जे कॅप येणार इथं, ठीक आहे. आणि के कॅप कुठे बघा, तर इथे मायनस वाय के कॅप या ठिकाणी आणि अजून टू झेड के कॅप आहे, म्हणजे प्लस आपण असं करूयात, टू झेड पहिल्यांदा लिहूयात पॉझिटिव्ह आणि मायनस वाय नंतर लिहूयात, आणि के कॅप काय करणार, कॉमन काढणार त्याच्यातून, आणि इक्वल्स टू काय सांगा, झिरो. आता इक्वल्स टू झिरो म्हणजे तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट कम्पेअर करायचं झिरो बरोबर, ठीक आहे. मग झिरो बरोबर कम्पेअर केलं तर काय येणार, देअरफोर टू एक्स इक्वल्स टू झिरो, म्हणजे एक्स इक्वल्स टू काय आलं सांगा, झिरो आलं, एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता वायची व्हॅल्यू डायरेक्ट जर इथं तुम्ही इक्वेट करायला गेला तर तुम्हाला वाय पण माहीत नाही, झेड पण माहीत नाही, ठीक आहे. त्यामुळे ते आपण नंतर इक्वेट करूयात, किंवा इक्वेशन तयार करून ठेवू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. काय येणार सांगा मग, तर इथं असं येणार आहे, झेड बघा प्लस टू वाय मायनस फाईव्ह इक्वल्स टू झिरो, याला इक्वेशन नंबर वन म्हणूयात आपण इथं, ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण काय करणार, तर याला इक्वेट करणार आहे, काय सांगा, तर टू झेड मायनस वाय इक्वल्स टू झिरो, ठीक आहे. आता काय बघा, तुम्ही म्हणणार इथं पण आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही, दोन अननोन आहेत, इथं पण व्हॅल्यू माहीत नाही, दोन अननोन आहेत. मग आता पुढची व्हॅल्यू काढणार कशी आपण, तर बघा वायची व्हॅल्यू आपण काढू शकतो ना याच्यावरून. सांगा मायनस वायचं काय होणार, प्लस वाय, म्हणजे टू झेड इक्वल्स टू वाय येणार. आणि वायची व्हॅल्यू टू झेड ही इक्वेशन वनमध्ये मी पुट करू शकतो, करू शकतो. मग जर इक्वेशन वनमध्ये ती व्हॅल्यू जर मी पुट केली तर काय मिळणार मला बघा बरं, तर तिथं असं आहे की झेड प्लस टू इंटू वाय, वाय म्हणजे काय, तर वाय म्हणजे टू झेड आहे, म्हणजे पुन्हा मी इथं व्हॅल्यू टू झेड पुट करणार, मायनस फाईव्ह इक्वल्स टू झिरो. मग बघा काय येणार इथं, झेड प्लस टू टूचा फोर, फोर झेड मायनस फाईव्ह इक्वल्स टू झिरो, मायनस फाईव्हचं प्लस फाईव्ह करा, म्हणजे फाईव्ह झेड इक्वल्स टू फाईव्ह येणार आहे, म्हणजे झेड इक्वल्स टू किती आलं, वन आलं. आणि झेड इक्वल्स टू वन असेल तर ती व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करा, तुम्हाला वाय इक्वल्स टू किती मिळणार सांगा, वाय इक्वल्स टू टू झेड, म्हणजे वाय इक्वल्स टू किती येणार आहे, टू येणार, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एक्स मिळालं झिरो, वाय मिळालं टू, झेड मिळालं वन, बरोबर. मग आता ए बार वेक्टर फाईंड करायचं आहे ना, मग ए बारसाठी काय सांगा, तर देअरफोर आपण इथं म्हणायचं की वी नो दॅट, की आपल्याला माहिती आहे की ए बार म्हणजे काय, तर ए बार म्हणजे आपल्याला माहिती आहे की ए बार इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप, ठीक आहे, हा ए बार आहे. मग एक्स आय कॅप, एक्स आय कॅप म्हणजे काय थोडक्यात, तर एक्स, एक्स म्हणजे किती आलं, झिरो, म्हणजे झिरो येणार आय कॅप, प्लस वाय, वायची व्हॅल्यू काय, टू, म्हणजे टू जे कॅप येणार, प्लस झेड, झेडची व्हॅल्यू काय, वन, म्हणजे इथं फक्त के कॅप येणार आहे. आणि हा येणार आहे आपला ए बार, आणि हा आपला तो रिक्वायर्ड वेक्टर आहे की टू जे कॅप प्लस के कॅप, लक्षात आलं काय, ठीक आहे. मग हे पण जरा वेगळं एक्झाम्पल आहे जे येऊ शकतं तीन मार्कसाठी,
आल्यानंतर लक्षात येणार नाही कसं सोडवायचं जर तुम्ही याच्यापूर्वी सोडवलं नसेल तर ठीक आहे मग एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघूयात आता नेक्स्ट जो आपण पॉईंट बघणार आहे तो नेक्स्ट पॉईंट काय बघा तर नेक्स्ट पॉईंटसाठी दोन फॉर्म्युले आहेत खूप सोपे आहेत पण ते लक्षात राहणं गरजेचं आहे व्हेक्टरमध्ये काय बघा तर ए बार अँड बी बार रिप्रेझेंट्स डायगोनल ऑफ पॅरलोग्राम देन एरिया म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्रामचा पॉईंट आपल्याला टेक्स्टबुकमध्ये आहे त्याचे दोन फॉर्म्युले आहेत जे खूप सोपे आहेत पण ए बार आणि बी बार काय रिप्रेझेंट करतंय याच्यावरती डिपेंड आहेत ते लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे बघा ए बार आणि बी बार जर डायगोनल रिप्रेझेंट करत असेल तर एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय 1/2 ठीक आहे आणि काय सांगा हे तर हे मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार आहे जे दोन रेषा दिसत आहेत ते काय सांगा मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार म्हणजे ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा जे काय आन्सर येईल त्याची मॅग्निट्यूड काढायची त्याला 2 डिवाइड करायचं ठीक आहे एरिया आहे युनिट स्क्वेअर शेवटला काय लिहिणार युनिट स्क्वेअर जे काय आन्सर येईल त्याला इथं सुद्धा बघा ए बार आणि बी बार जर साईड रिप्रेझेंट करत असतील पॅरलोग्रामच्या तर फॉर्म्युला काय असणार फक्त मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजे जर मॅग्निट्यूडला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर ए बार आणि बी बार हे डायगोनल रिप्रेझेंट करतायत आणि जर 2 नाही डिवाइड केलं ॲज इट इज आन्सर ठेवलं तर लक्षात ठेवा ए बार आणि बी बार साईड्स रिप्रेझेंट करतायत म्हणजे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता मग आता ह्या दोन फॉर्म्युल्यावरती बेस आधारित एक्झाम्पल्स आहेत दोन जे तुम्हाला याचं होमवर्क म्हणून कम्प्लीट करायचे आहेत आता क्रॉस प्रोडक्ट तर येतो तुम्हाला लक्षात घ्या मग तुम्ही हे सोडवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे दोन फॉर्म्युल्यावरती दोन एक्झाम्पल आहेत टेक्स्टबुकमध्ये पण ही दोनच एक्झाम्पल दिलेत लक्षात घ्या आली तर आहे तसे एक्झाम्पल येतील ठीक आहे मग आता हे दोन एक्झाम्पल व्यवस्थित सोडवायचे आहेत त्याचबरोबर थेरमचा पार्ट जो आहे जो वेक्टरचा पण आपण क्लिअर केलेला आहे दोन थेरम महत्त्वाचे आहेत ती घेतलेले आहेत त्याचबरोबर इंटिग्रेशन असेल डेफिनेट इंटिग्रेशन असेल डिफरन्सिएशन असेल ठीक आहे किंवा अजून डेफिनेट इंटिग्रेशन तर आहेच लक्षात घ्या फर्स्ट सेक्शनचे पण आपण कवर करणार आहे मग ते पण पार्ट्स तयार आहेत लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.